नमस्कार, मी पंजाबच्या हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गोविंद धामणगाव तालुका शिरलो जिल्हा परभणी। आज पासूनचा नवीन हवामान अंदाज लक्षात घ्यावा। 23 मे 24 मे ला राज्यात मान्सून पूर्व पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा। आणि सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो 22-23 मे ला म्हणजे भाग बदलत राज्यात पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घेऊन तुम्ही तुमची शेतीची कामे करा। त्याच्यानंतर 31 मे 1 जून 2 जून ला परत राज्यामध्ये पावसाळ्यासारखा पाऊस पडणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात घ्यायचा। त्याच्यानंतर 8 जूनच्या नंतर लगेच मान्सूनचं परत आगमन होईल म्हणजे महाराष्ट्रात प्रवेश व्हायलाय म्हणून सर्व शेतकऱ्यांना ही खूप आनंदाची बातमी आहे। शेतकऱ्यांनो, एकंदरीत महाराष्ट्रात परिस्थिती बघितली तर सर्व शेतकऱ्यांचे म्हणजे खूप कामं राहिलेली आहेत, म्हणजे काही जणांचा भुईमूग देखील काढायचा राहिलेला आहे। तुम्ही काय करा, ह्या 10 ते 12 दिवस तुमच्याकडे शिल्लक येत, या 12 दिवसांमध्ये तुम्ही कामे करून घ्या। कारण की तुमचे आता 22-23 मे ला एक अवकाळी पाऊस येणार आहे, त्याच्यात तुमचे 3 दिवस जाणार आहे, त्याच्यामध्ये तुमच्या लग्नाच्या काही तारखा येतात मग त्याच्यामध्ये 1-2 दिवस त्याच्यात जाणार आहे। त्याच्यानंतर 31 मे 1-2-3 जूनला परत राज्यामध्ये पाऊस येणार आहे, पावसाळ्यासारखा पडणार आहे, त्याच्या 4-5 दिवस राहणार आहे। म्हणून तुम्ही काय करा, होईल तिथपर्यंत आपली शेताची कामे लवकर आटवून घ्या। आणि सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, मान्सूनची चांगली प्रगती आहे म्हणजे मान्सून बरोबर वेळेवर येणार आहे म्हणून हे सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा। परत अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल आणि माझ्या सर्व शेतकऱ्यांचं म्हणजे कदापि या निसर्गाच्या आपत्तीपासून कदापि नुकसान होऊ देणार नाही हे मी या व्हिडिओमध्ये व्यक्त करतो।